एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या मुंबईतल्या घरावर एनआयएने छापे टाकलेले आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात झालेली आहे. प्रदीप शर्मांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात ठेवण्यात आलेला आहे. अँटिलिया बाहेरील स्फोटकं आणि हिरेन प्रकरणात कारवाई करण्यात आलेली आहे. प्रदीप शर्मांना एनआयएच्या कार्यालयात आणण्याची सूत्रांनी माहिती देखील दिलेली आहे. एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या मुंबईतल्या घरावर एनआयएने छापे टाकलेले आहेत आणि सकाळी 6 वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात झालेली आहे आणि सध्या चौकशीसाठी प्रदीप शर्मांना एनआयएच्या कार्यालयामध्ये आणण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांच्याकडे. प्रशांत, आपण आत्ता पाहतोय एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या मुंबईतल्या घरावर एनआयएने छापे टाकलेले आहेत आणि सध्या प्रदीप शर्मा हे एनआयएच्या कार्यालयात असल्याचं देखील सूत्रांकडून कळत आहे. काय सध्या नेमकी स्थिती आहे, प्रदीप शर्मा नेमकी कुठे आहेत याबद्दल काय माहिती कळू शकली आहे? मधुरा, नक्कीच. एकदा सकाळी 6 वाजल्यापासून जे प्रदीप शर्मा एन्काउंटर स्पेशलिस्ट म्हणून ज्यांची ओळख होती मुंबई पोलीस सेवेत, ते हजर होते पहिले. नंतर आपण त्यांच्या घरावरच सकाळी 6 वाजल्यापासून एनआयएने जे आहे छापासत्र जे सुरू केलेलं आहे. मात्र जी आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार प्रदीप शर्मा यांना या अगोदरच एनआयएच्या ऑफिसमध्ये आणल्याचं माहिती मिळते. या 2 दिवसापूर्वीच एनआय प्रदीप शर्मा यांच्या अतिशय जवळचे असेल संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोघांना जे आहे एनआयएने अटक केलेली आहे. एकूण 7 जणांना जी आहे अटक. या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण असेल किंवा अँटेलियाच्या बाहेर जी स्फोटकांनी भरलेली कार ठेवली होती त्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 जणांना अटक केलेली आहे. आता एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा हे रडारवर असले तरी या अगोदर वाजे असेल किंवा सुनील माने असतील असे मुंबई पोलीस दलातील काजी असेल असे मुंबई पोलीस दलातील अधिकारी देखील त्या अगोदरच अटकेत आहेत. आता प्रदीप शर्मा यांनी हे रडारवर असल्यामुळे त्यांना अटक कधी होणार आहे, अटक होणार का किंवा अटक झाली असेल तर त्याची जी विश्वसनीय माहिती आहे ती कधीपर्यंत येईल, हे सर्व प्रकरण जे आहे ते आता पुढे पाहिलं जात आहे. मात्र धाडसत्र जे आहे ते अंधेरीच्या घरी प्रदीप शर्मा यांच्या घरी सुरू आहे. अगदी अगदी धन्यवाद प्रशांत या संपूर्ण माहितीबद्दल आणि या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. विठू माऊलीचा गजर म्हणजे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती आणि किसान सभेच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. किसान सभेचे समन्वयक अजित नवले यांनी अकोले तालुक्यातल्या अंबड ह्या गावामध्ये आंदोलनात सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी दुधानं दगडांचा अभिषेक करत आणि सरकारविरोधी घोषणा देत आंदोलनाला सुरुवात केली आहे. मराठा आरक्षणासाठी केलेल्या कोल्हापूरच्या मुका आंदोलनानंतर राज्य सरकारची धावाधाव सुरू झालेली आहे. खासदार संभाजीराजेंच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण समितीचे सदस्य संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित राहणार आहेत. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे